नमस्कार इनाया मराठी व्लॉग्समध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत घरी केमिकल पेस्ट कंट्रोल करायच्या अगोदर कुठली कुठली तयारी करावी लागते किंवा पेस्ट कंट्रोल केल्यानंतर घराची किंवा किचनची स्वच्छता कशी करावी ते या व्हिडिओमध्ये तुम्हाला पाहायला मिळेल तर याबद्दलची संपूर्ण माहिती आणि भरपूर साऱ्या टिप्स या व्हिडिओमध्ये मी शेअर केलेल्या आहेत तर तुम्हीसुद्धा पेस्ट कंट्रोल करायच्या विचारात असाल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा तर घरी फक्त किचनमध्येच पेस्ट कंट्रोल करायचं असेल तर किचनमधल्या सगळ्या वस्तू आणि भांडी अगोदर काढून घ्यायची आहेत तर आणि हे सगळं पॅक करून ज्या रूममध्ये स्प्रे मारणार नाही आपण त्या रूममध्ये ठेवून द्यायचं आहे तर इथे मी ट्रॉलीमधली सगळी भांडी आणि बरण्या आणि बाकीच्या सगळ्या वस्तू काढून घेणार आहे तर आपल्याकडे जर मोठी बॅग असेल किंवा फरी असेल तर फरीमध्ये याप्रमाणे आता भांडी मी भरून ठेवणार आहे तर एक गोष्ट इथे लक्षात ठेवायची भांडी भरून ठेवताना नेहमी या प्रकारे झाडून घ्यायचं आहे तर डब्यांचे झाकणं असतील किंवा या प्रकारे कोणतेही भांडं असेल तर या प्रकारे झाडून मगच पॅक करून ठेवायचं आहे असे केल्याने काय होते जर भांड्यांच्या झाकणांच्या खाजांमध्ये वगैरे छोटे कॉक्रोचेस किंवा त्यांची अंडी असू शकतात तर ते झाडल्यामुळे ते पूर्णपणे निघतात आणि मगच त्यांना आपण पॅक करून ठेवायचं आहे तर अशा प्रकारे मी सगळी भांडी झाडून घेणार आहे असे केल्याने ज्या रूममध्ये आपण ही भांडी ठेवणार आहोत त्या रूममध्ये सुद्धा कॉक्रोचेस होणार नाहीत किंवा पसरणार नाहीत तर याप्रमाणे मी सगळ्या वस्तू या फरी फरीमध्ये पॅक करून ठेवणार आहे तर इथे तुम्ही पाहू शकता या प्रकारे छोटी छोटी अंडी असू शकतात तर त्यामुळे भांडी व्यवस्थित झाडून घ्यायची आहे तर इथे मी भरण्यासुद्धा त्यांची टोपणं चेक करून झाडून व्यवस्थित मगच पॅक करून ठेवत आहे तर या प्रकारे तुम्ही पाहू शकता पूर्ण किचनच्या वस्तू भांडी आणि बाकीच्या काही गोष्टी असतील तर त्या मी व्यवस्थित झाडून पॅक करून दुसऱ्या रूममध्ये आता ठेवून दिलेल्या आहेत आता जी भांडी मी डायरेक्ट धुवायला घेणार आहे ती तशीच ठेवलेली आहेत तर इथे काचेच्या ग्लास किंवा काचेच्या सगळी भांड्या असल्यामुळे मी तशीच ठेवली आहेत तशीच मी डायरेक्ट धुवायला घेणार आहे तर अशा प्रकारे सगळे कॅबिनेट्स रिकामे करून घेतलेले आहेत आणि जी भांडी मी डायरेक्ट धुवायला घेणार आहे ती तशीच ठेवून दिलेली आहेत तर हीसुद्धा भांडी में आता आनी जा सुद्धा तर सुद्धा तर मी आता धुवायला घेणार आहे आणि ज्या इलेक्ट्रिक वस्तू असतील त्यासुद्धा पॅक करून ठेवायच्या आहेत कारण त्या आपल्याला धुता येत नाहीत तर अशा प्रकारे इथे तुम्ही पाहू शकता माझ्या घरी लहान मुले असल्यामुळे त्यांचे सुद्धा मी पॅक करून ठेवलेले आहेत त्यानंतर दुसऱ्या रूममध्ये इथे मी सगळी भांडी आणि किचनमधल्या सगळ्या वस्तू इथे ठेवून दिलेल्या आहेत ज्या रूममध्ये कॉक्रोचेस दिसत नाहीत किंवा कॉक्रोचेस अजिबातच अंडी वगैरे त्याची दिसत नाहीत त्या रूममध्ये हे सगळ्या वस्तू ठेवून द्यायच्या आहेत आणि लक्षात ठेवा हे सगळं मी व्यवस्थित अगोदरच झाडून घेतलेलं आहे तर जर कपड्यांच्या कपाटामध्ये सुद्धा कॉक्रोचेस असतील तर कपडे सुद्धा काढून बाजूला पॅक करून ठेवायचे आहेत आता दुसरी महत्त्वाची टीप म्हणजे टूथब्रश आणि टूथपेस्ट सुद्धा बाजूला काढून ठेवायचं आहे कारण न कळत आपल्या लक्षात येत नाही या गोष्टी काढून ठेवण्यासाठी त्यानंतर तशाच यूज केल्या जातात त्यासाठी ही गोष्ट लक्षात ठेवा आता हे सगळं एका ठिकाणी ठेवल्यानंतर दुसरी स्टेप म्हणजे झुरळांचे अंडे किंवा छोटे छोटे झुरळे कुठे लपून बसलेले आहेत किंवा त्यांचे लपून बसण्याचे ठिकाणं कोणकोणती आहेत ते, आहे। ते, आहे। ते टॉर्चच्या साह्याने चेक करायचं आहे तर इथे मी तुम्हाला फिल्टरच्या मागे सुद्धा दाखवलेलं आहे फिल्टरच्या मागे झुरळे नक्की असतात त्यानंतर दुसरं ठिकाण म्हणजे कॅबिनेट डोअरचे जे हिंजेस असतात त्यामध्ये सुद्धा स्प्रे मारून घ्यायचं आहे तिथेसुद्धा ते लपून बसू शकतात त्या केटलच्या खालचा जो एरिया असतो त्यामध्ये सुद्धा हलकासा स्प्रे मारून घ्यायचा आहे त्यामध्ये सुद्धा ते लोपून बसू श बसू शकतात त्यानंतर ट्रॉलीच्या कॉर्नरमध्ये सुद्धा स्प्रे मारून घ्यायचे आहेत जर कॅबिनेटमध्ये न्यूजपेपर असतील तर शंभर टक्के त्याच्यामध्ये अंडी असू शकतात तर अगोदर ते न्यूजपेपर काढून टाकायचे आहेत आणि नंतर स्प्रे मारून घ्यायचा आहे जर पाट असेल चौरंग असेल किंवा लाकडे कोणत्याही वस्तू घरी असतील तर त्याच्या कॉर्नरमध्ये सुद्धा स्प्रे मारायचा आहे विंडोजच्या खाचांमध्ये सुद्धा स्प्रे मारून घ्यायचा आहे इथे सुद्धा ते असू शकतात त्यानंतर वॉश बेसिनच्या खाली किंवा भांडी धुवायचं जी जागा असतात त्याच्या सुद्धा स्प्रे मारून घ्यायचं आहे मग घरी मायक्रोवेव असेल तर त्याच्या मागेसुद्धा स्प्रे मारून घ्यायचं आहे आणि त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे घरी वायफाय कनेक्शन असेल राऊटर असेल त्याच्या ठिकाणीसुद्धा स्प्रे मारून घ्यायचं आहे चिमणीची पाईप असेल तिथेसुद्धा स्प्रे मारून घ्यायचं आहे जर जास्त प्रमाणात कॉक्रोचेस किंवा त्यांची अंडी दिसत असतील तर तुम्ही पेस कंट्रोलवाल्यांना जास्त कॉन्सन्ट्रेटेड लिक्विडचा वापर करून स्प्रे मारायला सांगू शकता जर कमी प्रमाणात कॉक्रोचेस दिसत असतील तर हलकासा स्प्रे मारून घेतला तरी चालेल तर इथे मी ट्रॉलीजमध्ये कॅबिनेट्समध्ये पूर्ण किचनमध्ये आणि बाथरूममध्ये व्यवस्थित स्प्रे मारून घ्या घेतलेला आहे आणि कपड्यांच्या कबडमध्ये हलकासा स्प्रे मारलेला आहे आणि वॉशबेशीनच्या एरियामध्ये सुद्धा हलकासा स्प्रे मारून घेतलेला आहे लक्षात ठेवा बाथरूमच्या आणि किचनच्या ड्रेनेजमध्ये आठवणीने हा स्प्रे मारून घ्यायचा आहे कारण कॉकरोच तिथूनच जास्त प्रमाणात येतात आता एकदा स्प्रे मारून झाल्यानंतर घराच्या खिडक्या ओपन ठेवायच्या आहेत आणि घर बंद ठेवायचं आहे तर कमीत कमी चार तास तरी घर बंद ठेवायचं आहे आणि शक्यतो घरामध्ये थांबायचं नाही घराबाहेरच थांबायचं आहे आणि लहान मुले असतील तर शक्यतो घराबाहेरच थांबावे चार ते पाच तास तरी घराबाहेरच थांबायला हवं कारण त्या लिक्विडचा स्मेल खूपच पंचंट असतो आणि तो लहान मुलांना सहन होत नाही तर चार ते पाच तासानंतर तुम्हाला मी दाखवत आहे तर कॉक्रोचेस हे लहान मोठे सगळे कॉक्रोचेस हे ट्रॉली बाहेर किंवा कॅबिनेटच्या बाहेर येऊन असे मेलेले असतात तर इथे तुम्ही पाहू शकता तर बऱ्यापैकी हे केमिकल स्प्रेचा उपयोग झालेला आहे इथे तर इथे तुम्ही पाहू शकता हे कॉक्रोचेसची छोटी छोटी अंडीसुद्धा इथे पडलेली आहेत तर हे कॅबिनेटचे हिंजेस आहेत याच्यामध्ये हा स्प्रे मारलेला होता तर इथे तुम्ही पाहू शकता या प्रकारची कॉक्रोचेस ती अंडी असतात तर कॅबिनेटच्या कॉर्नरमध्ये सुद्धा आठवणीने स्प्रे मारून मी घेतलेला होता तर इथे तुम्ही पाहू शकता लाकडी पाटांमध्ये किंवा चौरंगामध्ये सुद्धा या प्रकारे अंडी असतात तर फिल्टरच्या मागे इथे तुम्ही पाहू शकता या मुंग्या आहेत तर मुंग्यासुद्धा किचनमध्ये असतील तर त्यासुद्धा या स्प्रेमुळे नाहीशा होतात फ्रीजच्या मागेसुद्धा तुम्ही पाहू शकता जर कॉक्रोचेस फ्रीजच्या मागेसुद्धा असतील तर ते सुद्धा मरून पडतात तर आता सगळ्यात अगोदर घरी येऊन बाकीचं कुठलंही काम करायचं नाही किंवा कुठलीही वस्तू वापरायची नाही किंवा पाणीसुद्धा प्यायचं नाही कारण आपण फिल्टरवरती सुद्धा स्प्रे मारून घेतलेला असतो तर न कळत आपण पाणी पिलं जातं तर ते आठवणीने लक्षात ठेवा पाणीसुद्धा बाहेरूनच तुम्ही पिऊन यायचं आहे किंवा बॉटल्स वगैरे घरी घेऊन यायचे आहेत पाणी किंवा इतर कुठल्याही वस्तू किचनमधल्या वापरायच्या नाहीत तर सगळ्यात अगोदर म्हणजे किचनमधलं किंवा दुसऱ्या कुठल्याही रूममध्ये जर स्प्रे मारला गेलेला असेल तर तिथलं व्यवस्थित झाडून घ्यायचं आहे तर या प्रकारे सगळा किचन व्यवस्थित मी क्लीन करून घेतलेला आहे आणि झाडून घेतल्यानंतर लगेचच फरशा पुसून घ्यायच्या आहेत तर सगळ्या घरातल्या फरशा व्यवस्थित पुसून घ्यायच्या आहेत आता फरशा सगळ्या पुसून झाल्यानंतर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे फिल्टर जर असेल तर तो आतून बाहेरून स्वच्छ करून घ्यायचा आहे आणि त्यानंतरच तो यूज करायचा आहे त्यानंतर किचन डीप क्लीन करून घ्यायचं आहे तर इथे मी सगळे कॅबिनेट्स आणि ट्रॉलीज व्यवस्थित झाडून घेणार आहे तर कॅबिनेट्सच्या वरती जर कॉक्रोचेस पडले असतील तर ते सुद्धा यामुळे निघून जातील तर खिडक्यासुद्धा व्यवस्थित मी जाळे वगैरे स्वच्छ करून घेणार आहे काही अंडी किंवा छोटे छोटे कॉक्रोचेस असतील तर ते सुद्धा निघून जातील आणि पुन्हा त्यांचा त्रास होणार नाही तर त्यासाठी मी सगळ्या विंडोज इथे क्लीन करून घेत आहे खिडक्या वगैरे व्यवस्थित झाडून घ्यायचं आहे हे झाडून घेणं खूप महत्त्वाचं आहे कारण जे मेलेले कॉक्रोचेस किंवा अंडी असतात ते सुद्धा निघून जातात तर या प्रकारे मी सगळा किचन पूर्णपणे झाडून घेतलेला आहे तर इथे तुम्ही पाहू शकता पूर्ण किचन आता अगदी व्यवस्थित स्वच्छ झालेला आहे तर आता वरून सगळं मी झाडून घेतलेलं आहे आता ट्रॉलीचा ट्रॉली सुद्धा मी काढून घेतलेल्या आहेत आणि ट्रॉली खालचा भाग सुद्धा व्यवस्थित झाडून घ्यायचा आहे तर या प्रकारे सगळा कचरा व्यवस्थित काढून घ्यायचा आहे आता किचन सगळा झाडून झालेला आहे आता किचन मधल्या ज्या वस्तू असतील त्या व्यवस्थित पुसून घ्यायच्या आहेत तर इथे मी मावशींच्या मदतीने सगळा किचन व्यवस्थित पुसून घेतलेला आहे आणि भांडीसुद्धा व्यवस्थित धुवून आता हॉलमध्ये मी पसरून ठेवलेली आहे तर रात्रभर ही मी ही भांडी आता सुकून घेणार आहे तर लक्षात ठेवा भांडी ट्रॉलीला लावायच्या अगोदर व्यवस्थित सुकूनच लावायचे आहेत तर या प्रकारे एक रात्रभर मी ही भांडी व्यवस्थित आता सुकवून घेणार आहे तर इथे तुम्ही पाहू शकता पूर्ण किचन आता स्वच्छ झालेलं आहे फिल्टरसुद्धा मी आतून बाहेरून स्वच्छ करून घेतलेला आहे त्यानंतर किचनच्या खिडक्या वगैरे स्वच्छ धुवून घेतलेल्या आहेत चिमणीचा आतला भाग वगैरे सगळं स्वच्छ करून घ्यायचं आहे तर कॅबिनेटसुद्धा मी इथे पुसून घेतलेले आहेत सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे कॅबिनेट्समध्ये न्यूजपेपर वापरायचे नाहीत तर न्यूजपेपरऐवजी तुम्ही अँटीस्किड पेपर्स जे येतात ते वापरू शकता न्यूजपेपरमुळे कॉक्रोचेस जास्त होऊ शकतात किंवा त्यांना ते जास्त न्यूजपेपरमध्येच लपून बसतात तर इथे मी किचनच्या ट्रॉलीचा खालचा एरियासुद्धा क्लीन करून घेतलेला आहे आणि सगळे ट्रॉलीजसुद्धा व्यवस्थित क्लीन करून घेतलेले आहेत कारण या सगळ्यांवरती स्प्रे मारलेला होता त्यामुळे हे सगळं पुसूनच घ्यायचं आहे आणि त्यानंतरच यूज करायचं आहे तर आतून बाहेरून सगळे कॅबिनेट्स मी व्यवस्थित पुसून घेतलेले आहेत त्यानंतर बाथरूमसुद्धा क्लीन करून घेतलेलं आहे लक्षात ठेवा जिथे जिथे स्प्रे मारलेला असतो तो सगळा एरिया पुसूनच घ्यायचा आहे नंतरच वापरायचा आहे तर इथे तुम्ही पाहू शकता ट्रॉलीसुद्धा व्यवस्थित मी स्वच्छ धुवून घेतलेल्या आहेत आणि एक रात्र पूर्णपणे त्या सुकवून घेणार आहे तर ट्रॉलीज व्यवस्थित सुकल्यानंतरच लावून घ्यायच्या आहेत नाहीतर त्याला गंज च चढू शकतो जर सुकवायला वेळ नसेल तर त्या कोरड्या कापडाने पुसून घ्यायच्या आहेत नंतरच त्या लावून घ्यायच्या आहेत तर एक रात्रभर मी अशाच ठेवून देणार आहे स्प्रे मारल्यानंतर दोन ते तीन दिवसांनी या प्रकारे ते जेल लावून जातात तर इथे तुम्ही पाहू शकता अगदी छोटे छोटे ड्रॉप्समध्ये हे जेल लावून जातात तर जो केमिकल स्प्रे असतो त्याच्यामुळे नव्वद टक्के कॉक्रोचेस हे मेले जातात पण जे दहा टक्के असतात किंवा जे उरलेले असतात ते सुद्धा या जेलमुळे नाहीशी होतात तर इथे तुम्ही पाहू शकता ट्रॉलीजमध्ये सगळ्या कॅबिनेट्समध्ये आणि वॉलच्या कॉर्नर्समध्ये हिंजेसमध्ये हे ड्रॉप्स ते लावून जातात कॉक्रोचेस अट्रॅक्ट होण्यासाठी या जेलमध्ये चॉकलेट व बिस्किट्स मिक्स केलेले असतात आणि त्यासोबतच यामध्ये केमिकल सुद्धा नव्वद टक्के कॉक्रोचेस हे स्प्रेमुळे मेले जातात पण जे दहा टक्के असतात ते या जेलमुळे अगदी नाहीसे होतात आता इथे अजून एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे ती म्हणजे ज्या रूममध्ये स्प्रे मारलेला आहे फक्त त्याच रूममध्ये हे जेल लावून घ्यायचं आहे कारण स्प्रे न मारलेल्या रूममध्ये हे जेल लावल्यामुळे कॉक्रोचेस पुन्हा तिकडे अट्रॅक्ट होतील आणि पुन्हा तिकडे पसरतील तर अशा पद्धतीने पेस्ट कंट्रोल करायच्या अगोदर आणि केल्यानंतर कोणती काळजी घ्यायची आहे आणि कोणती तयारी करायची आहे ही सगळी माहिती मी शेअर केलेली आहे तर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा आणि किचनची भांडी व इतर सगळ्या वस्तू मी कशा ऑर्गनाईज केलेल्या आहेत त्याचे सुद्धा व्हिडिओज मी लवकरच अपलोड करणार आहे तर पुढच्या अशाच एका व्हिडिओमध्ये भेटू तोपर्यंत नमस्कार